काळजी घेऊया डेंग्यू पासून दूर राहूया। डेंग्यू टाळण्यासाठी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवा। घरातील आणि परिसरातील सर्व साचलेलं पाणी काढून टाका, अगदी फ्रीजमधलं सुद्धा। घरातील पाणी साठवण्यासाठीचं भांडं आठवड्यातील एक दिवस रिकामं ठेवून कोरडं करा। घरातील फुलझाडांच्या कुंडीतील पाणी आठवड्यातून एकदा नक्की बदला। डास प्रतिबंधक औषधांचा वापर करा। ताप येतास तात्काळ आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा महानगरपालिका आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्या। या काळजी घ्या आणि विशेष करून आपल्या आजूबाजूला अधिक दिवस पडलेला कचरा, पाणी, साचलेले टायर्स, अनेक दिवस खड्ड्यात साचलेलं पाणी, राहण्यासाठी वापरात नसलेल्या इमारतींच्या मधील घाण, इतर पाणीसाठे अशा डास उत्पत्तीची ठिकाणं आढळल्यास तात्काळ आपल्या भागाच्या सहाय्यक आयुक्तांना कळवा। अशी ठिकाणे तात्काळ स्वच्छ करून घेतली जातील। आपली स्वतःची काळजी घ्या। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका। नमस्कार, मी ओमकार, रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय, त्याला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे। रुग्णसंख्या वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे। यात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेळोवेळी नागरिकांशी संवाद साधून सूचना केल्यात। जिल्हाबंदीचा आदेश असल्यानं बाहेरच्या जिल्ह्यातून कोणी आला तर त्यावर लक्ष ठेवलं जात आहे। यातून लोकप्रतिनिधींची सुद्धा सुटका होत नसल्याचं दिसून येत आहे। मोहोळ आणि मार्शेळस येथील आमदारांबाबत असाच प्रकार घडलाय। मोहोळच्या आमदारांना क्वारंटीन करा अशी मागणी येथील भाजपनं केली होती, तर दुसरीकडे माळशिरसच्या आमदारांना क्वारंटीन करा अशी मागणी राष्ट्रवादीनं केली। देशात कोरोनाचं संकट निर्माण झालंय, त्यामुळे आधीच नागरिकांपुढे अनेक प्रश्न आहेत, त्यात लोकप्रतिनिधी काहीच काम करत नाहीत अशी समाज माध्यमातून टीका केली जाते। तर दुसरीकडे मात्र काम करत असताना त्यांनाच आडकाठी घालण्याचा प्रकार होत असल्याचं समोर येत आहे। लॉकडाऊनचा सर्व घटकांवरती परिणाम झालाय, अनेकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय। उद्योग व्यवसाय बंद असल्यानं कामगारांच्या हाताला काम नाही, त्यामुळे अनेकांवरती उपासमारीची वेळ आली आहे। अशा काळात राजकारण करू नये, सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। कायदेशीर प्रक्रियेनं आणि सामाजिक भान ठेवून जे ज्याला करता येईल त्यांना ते करणं आवश्यक आहे, परंतु ज्याच्या चुका आहेत त्याच्यावरती सुद्धा चूक दाखवण्याची गरज आहे। राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने व भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याची मागणी करण्यात आली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीचे हे दोन्ही आमदार असल्यानं खरंच कोरोनाला रोखण्याची ही मागणी करण्यात आली आहे। मिरज पंचायत समितीच्या सभापती शुभांगी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। पडळकर हे एकदा रासपतून आणि दुसऱ्यांदा वंचित आघाडीतून भाजपनं आयात केलेले उमेदवार आहेत। चंद्रकांत पाटील यांच्या संस्कारी पक्षात विधान परिषदेसाठी निष्ठावान कार्यकर्ता सापडू नये व पर्याय म्हणून दलबदलू कार्यकर्ता शोधावा लागणं हे दुर्दैवी आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी सांगली अध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केली आहे। कोरोनामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं रयत क्रांती संघटनेचं अंगण हेच माझं रणांगण आंदोलन सुरू केलं आहे। त्याचबरोबर कोरोना बळीपेक्षा जास्त हे भुकबळी जाण्यासाठी स्थिती निर्माण केली आहे। तसंच माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हे आंदोलन केलं आहे। तसंच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूर इथं एक अनोखं आंदोलन करण्यात आलं। रयत क्रांती संघटनेच्या वतीनं अंगण हेच माझं रणांगण या नावानं करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलन केलं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, आधारभूत किमतीनं शेतमाल खरेदी करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आपापल्या दारात उभं राहून मागण्यांचे फलक हातात धरून आंदोलन करण्यात आलं। त्याचबरोबर कोरोना बळीपेक्षा जास्त हे भुकबळी जाण्यासाठी स्थिती निर्माण केली आहे। कोरोनाविरुद्ध लढायला लोक स्वतः सक्षम आहेत, राज्य सरकार हेच आता कोरोनाच्या तिरडीवर झोपलं आहे। सरकारनं कोरोनाच्या तिरडीवरून उठावं आणि तात्काळ निर्णय घ्यावेत, शेतकरी आणि नागरिकांच्या विषयी लवकर निर्णय घ्यावेत अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। हेच आंदोलनाचे रणांगण या आंदोलनात महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थी आज ठिकठिकाणी आपल्या अंगणामध्ये उभा राहून हे आंदोलन करत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती खरं बघितलं तर सरकार हे कोरोनाचं भूत गोरगरिबांच्या मानगुडीवरती बसून त्याच्या आडोशानं सगळे प्रश्न या राज्यातले जणू संपलेले आहेत अशा पद्धतीनं
या ठिकाणी काम करताना दिसत आहे. एका बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊसाची FRP मिळालेलं नाही, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचा शेतमाल सगळा शेतामध्ये सोडून गेला. मग भाजीपाला असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, नाहीतर आंबा असेल, याची कोणत्याही प्रकारे विक्री व्यवस्था या राज्यामध्ये या राज्य सरकारनं राबवली नाही. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीत होळीकट्टा, शनिवारपेठ, मिरज या भागांमध्ये दिनांक 12 मे रोजी COVID-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मिरज येथील कंटेनमेंट झोन भागात भेट देऊन पाहणी केली व या भागात कंटेनमेंट आराखड्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे करा असे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते. हिंगोलीमध्ये सध्या गुराळ कारखान्यांवरती शेतातील ऊसापासून गुळ बनवण्याचं काम सुरू आहे. मात्र सध्या मजुरांचं स्थलांतर वाढल्यानं गुराळ व्यवसाय अडचणीत सापडलाय. ज्या ठिकाणी 20 ते 25 कामगारांची गरज असते त्या ठिकाणी मात्र 4 ते 5 मजूर यांच्यावरती काम भागवण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नाही आहेत, त्यामुळं कामाचा भार हा शेतकऱ्यांवरती येऊन पडलाय. एशियन पेंट्स कंपनीनं कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतलाय. कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीनं कंपनीनं हा निर्णय घेतलाय. एशियन पेंट्स या आधीच कंपनीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या COVID-19 फंडामध्ये 35 कोटी रुपयांची मदत केली आहे. कोरोनाविरोधातील या लढाईचं कंपनीकडून वेगळ्या पद्धतीनं मदत करण्यात आली आहे. कोरोनामुळं अर्थव्यवस्था आणि रोजगारावरती मोठा परिणाम झाला आहे. मात्र एशियन पेंट्सनं कोरोना संकटात देखील कंपनीतील कामगारांची कपात तसंच त्यांच्या वेतनात कपात करण्याऐवजी त्यांचं वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हातकणंगले बसस्थानकात आज सकाळी 7 वाजता अचानक हातकणंगले परिसरातील 400 अधिक परप्रांतीय कामगारांनी ठिय्या मांडल्यानं प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. यावेळी पोलीस प्रशासनानं तात्काळ जयसिंगपूर येथील अतिरिक्त पोलीस फाटा मागून या गर्दीवरती नियंत्रण मिळवलं. हातकणंगले नगरपंचायतमार्फत काल 650 परप्रांतीयांना आपल्या गावी सोडण्यासाठी हातकणंगले बसस्थानकातून कोल्हापूरला ST महामंडळामार्फत गाड्या सोडण्यात आल्या. याची खबर मिळताच अनेक परप्रांतीयांनी विनापरवाना बसस्थानकात येऊन ठिय्या मांडला. आम्हालाही आमच्या गावी जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करून द्या म्हणून अट्टाहास धरला. त्यामुळं काही काळ वातावरण तणावग्रस्त झालं. लगेच तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या परप्रांतीय कर्मचाऱ्यांच्या जमावाला शांत केलं व ज्या त्या ठिकाणाहून ते मजूर आले होते त्या त्या ठिकाणी परत त्यांना स्कूल बसद्वारे सोडण्यात आलं. मात्र काही काळ या परिसरामध्ये चांगलीच गर्दी झाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यानं मोठं योगदान दिलंय. पदवीधर मतदारसंघातून 2 आमदार बनले, पुढे ते मंत्री झाले. मात्र या 50 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात ते कोल्हापूरला साधं फिरकलेही नाहीत अशी टीका हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत 3-3 महिन्याचा महापूर होतो असं एक टोचणी निघली. काय नेमकं त्यांना सूचित करायचं, कारण प्रत्येक गोष्टीत कोल्हापूर येते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे त्यांचं राजकारण वेगळा. आता खडसेना का तिकीट दिलं नाही, का त्यांना डावललं, हा त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. परंतु ज्या पद्धतीनं मी त्यांची मुलाखत सगळ्या जवळजवळ जानेवारीची पाहिली, त्यामुळे 2-3 गोष्टींचा संदर्भ त्या कोल्हापूरशी आलेला हे खरा आहे. आता 3 महिन्याचा वास्तविकच्या मेघा कुलकर्णी की ज्यांनी यांच्यासाठी जागा सुटली त्यांच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेला होता. वास्तविक त्याला म्हणायला पाहिजे होतं की बाबा पुढच्या वेळेला आम्ही त्याला संधी देऊ, तर विषय मिटला असता. तर एवढाच पगार आला, मग एकाला आम्ही 1/2 शब्द देतोय, पुढच्या वेळेला 2 शब्द देऊ म्हणून सांगतो. आणि मग दुसरं ज्यांनी सांगितलं की मी माजी मुख्यमंत्री असं म्हणालो की कोल्हापूर सरकार करूया आपण, असं जे कोल्हापूर जनतेचा अपमान आहे. असं की 3 महिन्याची पद्धत हे त्यांचे सहकारी आता सध्या असलेले ते आघाडी यांनी जाणलेले आहे. आणि सगळ्यांना संधी मिळावी म्हणून आपला प्रयत्न असतोय. असं कोल्हापूरच्या अशा पद्धतीने नाव घेऊन कोल्हापूरला वास्तविकतेने नाव मिळत करण्याची आवश्यकता नव्हती. मी उलट त्याला असं विचारतो की या कोविड हे जे संकट आणले गेले 40-50 दिवस झाले, ज्याने इतकं कोल्हापूर जिल्ह्यानं त्याला मोठे केलं, हे पदवीधरची जागा वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यानं त्याला दिली, 2 वेळा मंत्री झाले, कोल्हापूर या ते भूमिपुत्र आहेत, असं असताना 50 दिवसामध्ये कोल्हापूरची जनता जगली का मिली हे बघायला सुद्धा आले नाही. वास्तविक त्या काळामध्ये इतकं ते स्वतः येऊन म्हणजे लक्ष्मीचं दर्शन लोकांना करत होते. आता जर लक्ष्मीचं दर्शन झालं असतं लोकांना किंवा गरिबांना, तर फार बरं झालं असतं.
निरा माहिती त्याला विनंती आहे की त्याला काही देणार बंदी नाही, कारण ते मुंबईला जाऊ शकतात, त्याला वाय काय एस कशी सुरक्षा व्यवस्था आहे, त्याला पास मिळू शकतात, म्हणजे कोल्हापूरला यायला काही त्याला बंदी नाही, तरी यावं. आणि आम्ही जे कोरोनाच्या विरुद्ध सुरू केलेलं काम आहे कागलपासून त्यांनी बघावं, मला वाटते ते अतिशय समाधानी होतील. आणि गोरगरिबाला जे लक्ष्मी दर्शन जर करता आलं तर करावं अशी त्याला माझी विनंती आहे. चंद्रकांत सत्ता असेल तर आम्ही याच्यापेक्षा अधिक चांगलं काम केलं असतं कोरोना, तर कोरोना दिसत नाही बघा. आता अजूनही माझं ते मी जे आव्हान केलं होतं ते अजून मला वाटते त्या वाटच्यावर आहे त्या मोबाईलवर. तर चिखलीमध्ये पाणी घुसत होतं, त्या त्यांची यात्रा कुठे चालली होती मुख्यमंत्री महाजनादेश, त्या म्हणजे ते सोडा आणि या इकडं लोक बुडालेले आहेत, जनता पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे. आणि किती दिवसांनी आले, आल्यानंतर त्यांची टर कशी उडवली गेली, त्यांनी 5 मीटर कसा काढता पाय सांगलीत आणि कोल्हापूरात घेतला ते सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि त्यामुळं चंद्रकांत दादा जे म्हणत आहेत की या महापुराच्या काळामध्ये नंतर आमची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा आपण या महापुरामध्ये अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं काम असेल, त्यांचं शेतकऱ्यांना कर्जमाफ करायचं काम असेल, आणि याशिवाय अशा संकटाच्या काळातला महात्मा फुले कर्जमाफीची योजना असेल ती सुद्धा या शेतकऱ्यांना पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. अतिशय उत्कृष्टपणानं सगळे कार्यकर्ते राबले. जनावर वाचली, त्यावेळी जनावर सुद्धा किती हे झाली, मला वाटतं ह्या जनावरचा शापच भोवती घ्यायला लागला असावा. मला शिस्तीने सांगितल्यामुळे गेलो. आता जिथं आता आज भारतीय जनता पक्ष देशामध्ये सत्तेवर आलेल्या पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही सीट आली नाही, तिथं ते स्वतः बोलत आहेत. ठीक आहे, मी काय फारसं ते गांभीर्याने काय घेत नाही, त्यांना अशी बोलायची सवय आहे. आता तरी अनेक वेळा सांगितलेलं आहे की हिशोब येणार आहे, अमुक बॉम्ब फुटणार आहे, भूकंप होणार आहे. आता किती भूकंप झाली, काय काय झालं, यांच्यावरच भूकंप झालं या पक्षावर. मला शिस्तीने सांगितल्यामुळे गेलो. आता जिथं आता आज भारतीय जनता पक्ष देशामध्ये सत्तेवर आलेल्या पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही सीट आली नाही, तिथं ते स्वतः बोलत आहेत. ठीक आहे, मी काय फारसं ते गांभीर्याने काय घेत नाही, त्यांना अशी बोलायची सवय आहे. आता तरी अनेक वेळा सांगितलेलं आहे की हिशोब येणार आहे, अमुक बॉम्ब फुटणार आहे, भूकंप होणार आहे. आता किती भूकंप झाली, काय काय झालं, यांच्यावरच भूकंप झालं या पक्षावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचा स्वावलंबी भारत अभियान पॅकेज जाहीर केलं. या पॅकेजची सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी शेती, मत्स्यव्यवसाय आणि त्यासंबंधित इतर व्यवहारांबाबत आर्थिक मदतीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यातील 8 घोषणा या शेतकऱ्यांशी संबंधित तर 3 प्रशासनाशी संबंधित होत्या. भारत हा मोठा दूध, ज्यूट उत्पादक आणि डाळींचं उत्पादन करणारा, दुसऱ्या क्रमांकाचा ऊस, कापूस, शेंगदाणं, फळं, भाज्या आणि मत्स्य उत्पादक आहे. त्याशिवाय तिसऱ्या क्रमांकाचा तृणधान्य उत्पादक आहे. भारतीय शेतकऱ्यांनी मोठे परिश्रम करत आपल्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देईल याची काळजी घेतली आहे, असं ही सीतारामन यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान 74,300 कोटींपेक्षा जास्त किमतीचं किमान आधारभूत खरेदी करण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आले, तर पंतप्रधान पीक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,400 कोटी रुपये देण्यात आले. लॉकडाऊन कालामधीमध्ये दुधाची मागणी 20 ते 25% कमी झाली. येत्या 20 ते 21 वर्षामध्ये दुग्ध सहकारी संस्थांना वार्षिक 2% दरानं व्याज सवलती देण्यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. त्यामुळं 2 कोटी शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपयांची अतिरिक्त लिक्विडिटी मिळेल. लॉकडाऊनच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. आता आपण या कोरोना विषाणूसोबत जगणं शिकलं पाहिजे, त्याचसोबत स्वच्छता ठेवली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळला पाहिजे, 60 वर्षाच्या वर असलेल्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. या विषाणूसोबत आपण जर जगायला शिकलो नाही तर आपलं जगणं मुश्किल होईल. सर्वांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, जनतेनं प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे, असं वक्तव्य राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. 31 मेपर्यंतचा जो लॉकडाऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो घोषित केलेला आहे, मला असं वाटतं तो योग्यच निर्णय आहे. या विषाणूसोबत खरं आपल्याला आता जगणं शिकलं पाहिजे. आपण स्वच्छता ठेवणं आपल्याला समजलं पाहिजे, एक दुसऱ्यांपासून दूर राहणं म्हणजे फिजिकल डिस्टन्स मोठ्या प्रमाणामध्ये आपण. मिरजेतील महापालिकेचा दवाखाना आणि सांगलीतील महापालिकेचे डायग्नोस्टिक सेंटर 3 दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. कोरोनाबाधित व्यक्ती संपर्कात आल्यानं महापालिकेचे दवाखाने बंद केले आहेत. या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सध्या क्वारंटीन करण्यात आलं आहे.
या सर्व कर्मचाऱ्यांची पीपीई किट वापरलं असल्यानं त्यांना कोणताही धोका नसल्याचं महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितलंय. विजेचे दर वाढवण्याची शक्यता कारण केंद्राचे पॅकेज हे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, व्याजावर पैसे देणार असं दिसतंय असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. तसंच सध्या ॲव्हरेज बिलिंगमुळे महाराष्ट्रात स्टाफचा पगार करणं देखील कठीण झालं असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय. मुचंडी तालुका जत येथील शेतकरी शिवकुमार बाबू तेली वयवर्ष 26 याचा शेती तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री 10 सुमाराला घडली. शिवकुमार तेली हे गुरुवारी रात्री शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते. शेत तलावात किती पाणी आहे हे पाहण्यासाठी गेले असता पाय घसरून ते तलावात पडल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. शिवकुमार यांना पोहता येत नव्हतं, त्यामुळे ते तलावातून बाहेर येऊ शकले नाहीत. सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीदायक वातावरण निर्माण झालंय. संसर्गातून पसरणाऱ्या या व्हायरसचा संसर्ग थांबण्यासाठी प्रशासनानं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यास सांगितलंय. यावर अभिनेते परेश रावल यांनी एक भन्नाट ट्विट केलंय आणि त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालं असून चाहते त्यावरती कमेंट करतायत. परेश रावल यांनी ट्विटमध्ये सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळं पुढचे काही दिवस तरी लोकं सेल्फी घेण्यासाठी विचारण्याची हिंमत करणार नाहीत आणि त्यासाठी त्रासही देणार नाहीत असं म्हटलंय. यावर चाहते देखील भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेते परेश रावल सध्या सोशल मीडियावरती प्रचंड सक्रिय आहेत. सामाजिक विषयांवरती ते उघडपणे त्यांचं मत मांडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारला पाठिंबा देत त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं. सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारकडून 200 लाख कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देश ठप्प झाला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद आहेत. यात सरकारकडून काही प्रमाणात उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे, त्यामुळे राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना खीळ बसली आहे. यामुळे सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्याची मागणी केंद्र सरकारला शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. येत्या काही दिवसात शरद पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्राद्वारे साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालंय. भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. देशव्यापी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्र राज्यात असून मुंबई शहरातही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्याचसोबत लॉकडाऊनमुळे देशातील व राज्यातील उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळं आर्थिक उलाढाली पूर्णपणे थांबल्यात. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत दोन्ही नेत्यांनी राज्यातील परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. या बैठकीला महाविकास आघाडीतील इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असलेल्या अश्वदलाबाबत लवकरच एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या दलात आता घोड्यांऐवजी टँकचा वापर केला जावा असा प्रस्ताव समोर आल्यानं लष्करात घोड्यांच्या वापराची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. लष्कराचे वाढते खर्च कमी करणं आणि त्यांची युद्धशक्ती वाढवणं याबाबत नेमण्यात आलेल्या समितीनं यासंदर्भातली शिफारस आपल्या अहवालात केली आहे. केवळ उत्सवी म्हणून या युनिटला राहिलेलं आहे, त्यामुळे ते बंद करण्यात यावं असंही या अहवालात म्हटलंय. पण या निर्णयाला लष्कराचे अनेक निवृत्त अधिकारी विरोध करतायत. ही गौरवशाली परंपरा बंद पडू नये अशी चिंता अनेकांनी बोलून व्यक्त केली आहे. 61 घोडदळ युनिटचं मुख्यालय जयपूर इथं आहे. जयपूर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी या अश्वदलाची युनिटं आहेत. जत शहरातील राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नसल्यानं कोरोनाचं संकट कसं दूर होणार असा सवाल जत शहरवासियांकडून करण्यात येतोय. जत तालुक्यातील पश्चिम भागात अंकले इथं कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आल्यानं जत शहरासह तालुक्यात प्रशासनानं योग्य वतीनं योग्य ती खबरदारी घेतली आहे. परंतु जत शहरातील वित्तीय संस्था त्याला प्रतिसाद देताना दिसत नाहीत. जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेसमोर नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी असते. येथील बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना जत पोलीस स्टेशन
व तालुका प्रशासनाच्या वतीने वारंवार सोशल डिस्टन्सिंगच्या संदर्भात सूचना देऊनही या बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई व पुणे तसेच अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात लोक येऊ लागल्यानं कोरोनाचे तालुक्यातलं संकट अधिक गडद होत चाललं असून त्यातच जत शहरातील राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन काटेकोरपणे होत नसल्यानं हे दुर्लक्ष कोरोनाला आमंत्रण देत आहे. या ठिकाणी आलेले ग्राहक तोंडाला मास्क लावत नाहीत, ते एकमेकांचे मध्ये मर्यादित अंतर न ठेवता उभे राहतात, खेटून उभे राहतात, त्यामुळे त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होत आहे. यासह या प्रकाराला बँक प्रशासन जबाबदार असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र 144 कलम लागू आहे, त्यामुळे एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकाच ठिकाणी गोळा होऊ शकत नाहीत. परंतु जत शहरातील वित्तीय संस्था याचं पालन करताना दिसत नाहीत अशी तक्रार जत शहरवासियांकडून करण्यात येते. शासन निधीतून मंजूर असलेल्या सर्व योजनांचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं असून शासन निर्णयानुसार या योजना स्थगित अथवा रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत. याचा फटका इचलकरंजीतील वारणा योजनेला बसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ज्या वारणाच्या शुद्ध व मुबलक पाण्यासाठी इचलकरंजीच्या जनतेनं खासदार व आमदार बदलले त्या योजनेचीच इतिश्री होणार काय असा प्रश्न आता विचारला जातोय. इचलकरंजीच्या 4 लाख नागरिकांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेतून सुमारे 70 कोटींची वारणा योजना मंजूर झाली. यासाठी पालिकेनं 2 निविदा काढल्या, पण दानोळीसह नदीकाठावरील गावांच्या विरोधामुळं मक्तेदारास इथे कामास सुरुवातही करता आली नाही. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही उद्घाटन होऊनही कामाला सुरुवात न झाल्यानं दोन्ही बाजूकडून टोकाची ईर्ष्या निर्माण झाली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील जवान ऋषिकेश अशोक बोचरे युनिट 119 असॉल्ट इंजिनियर रेजिमेंट यांच्या चीनच्या सीमेवर कर्तव्यावर असताना 12 मे 2020 रोजी सकाळी 11:50 वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव विशेष विमानानं आज सायंकाळी 5 चिकलठाणा विमानतळावरती आणण्यात आलं. तिथून त्यांच्या मूळ गावी देवगाव रंगारी इथं नेण्यात आलं. यावेळी गावकऱ्यांनी पूर्ण रस्त्यावरती रांगोळी काढत ऋषिकेश यांच्या पार्थिवाचं शोकाकुल वातावरणात मिरवणूक काढली. सर्व परिसर शहीद ऋषिकेश बोचरे अमर रहे वंदे मातरम या घोषणांनी इथला आसमंत दुमदुमून गेला होता. बाजारपेठ परिसरात रात्री शासकीय इतमामात शहीद बोचरे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस तसंच सैन्य दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांनी उपस्थित यांनी साश्रू नयनांनी शहीद बोचरे यांना अखेरचा निरोप दिला. सर्वस्त देवगाव रंगारी आणि देवगाव रंगारी परिसरातील सर्व ग्रामस्थ हे अत्यंत दुःखी झालेले आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन काळात पायी घरी येणारे मजूर रात्री रेल्वे रुळावर झोपले होते. पहाटेच्या सुमाराला रेल्वे मालगाडीच्या खाली येऊन यातील 16 जणांचा मृत्यू झाल्याची घटना 8 मे रोजी घडली होती. या घटनेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. जर लोक रेल्वे रुळावर झोपत असतील तर काय करणार असा प्रश्न उपस्थित करत ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. घरी पायी जाणाऱ्यांना कोर्ट कसं थांबवू शकतं असा उलट प्रश्न याचिकाकर्त्याला करण्यात आला आहे. कोण रेल्वे रुळावरून चालतंय किंवा कोण नाही यावर कोर्टानं लक्ष ठेवणं अशक्य आहे. यावर राज्य सरकारला निर्णय घेऊ द्या, कोर्ट यावर काय निर्णय घेईल असं उत्तर कोर्टानं दिलंय. यावेळेला याचिकाकर्त्याला फटकारण्यात आलंय. सुप्रीम कोर्टातील सरकारी वकील सॉलिसिटर तुषार मेहता यांनी प्रत्येकाच्या घरी परत जाण्याची व्यवस्था केली पाहिजे, परंतु लोक संयम पाळताना दिसत नाहीत, अशा लोकांना आम्ही सक्तीनं थांबवू शकत नसल्याचं म्हटलंय. पंचगंगा नदी प्रदूषण बाबत गेल्या काही वर्षांपासून आंदोलनं करण्यात असलेल्या सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळं शासनस्तरावर याची दखल घेऊन आज प्रदूषण मंडळ कोल्हापूर महापालिका व शिवाजी विद्यापीठ यांच्या अधिकाऱ्यांनी तेलवाड बंधारा इथं पंचगंगेच्या शुद्धतेबाबत 5व्यांदा पाण्याचे नमुने घेतले. सामाजिक कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी पंचगंगा प्रदूषण प्रश्नाबाबत वारंवार विविध आंदोलनं केली होती. यामध्ये अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजणं, मृत माशांना हार घालणं, अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणं, केंदळ अंगावर फेकणं आदी प्रकारची आंदोलनं करण्यात आली होती. याची दखल घेत शासनानं पंचगंगा प्रदूषणाबाबत एक कृती आराखडा तयार केला. या अंतर्गत यापूर्वी 4 वेळा पंचगंगा नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले, मात्र कोणतीही कृती न करण्यात आल्यानं
आंदोलनकर्ते विश्वास बालीघाटे, बंडू पाटील, योगेश शिवाजी बंडू उमराळे आदींनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत कळवलं असता आज तेरवाड बंधारा इथं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरबड यांनी पाचव्यांदा पाण्याचे नमुने घेतलेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 356,232 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले, तसंच 331,151 व्यक्तींना क्वारंटीन करण्यात आलं आहे अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. राज्यात पोलिसांनी ज्याच्या हातावर असा शिक्का आहे अशा 672 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे. राज्यात एकूण 331,151 व्यक्ती क्वारंटीन आहेत अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजेच 22 मार्च ते 14 मे या कालावधीत कलम 188 नुसार 107,256 गुन्हे नोंद झाले असून 20,237 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 4,10,79,494 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपलं पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत, परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावरती हल्ला करतायत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 229 घटना घडल्यात, त्यात 803 व्यक्तींना ताब्यात घेतलं असून कारवाई सुरू आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1,304 वाहनांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसंच 57,670 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. काळजी करू नका, सावध रहा, कोरोना विषाणू संसर्गापासून दूर रहा. खोकला, ताप, श्वासोच्छ्वास, अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्या.